बरोबर दुसऱ्या मॅचला सुरुवात होते. अतिथी देवो भव. अतिथी देवो भव. आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान सत्कार केना ही महाराष्ट्राची परंपरा आणि तीच परंपरा मात्र या आयोजकांच्या वतीने श्रीराम चषक 2022 च्या वतीने मात्र केली जाते. मी विनंती करेल सन्माननीय विश्वाजी चिखले सेठ आपल्या शुभ हस्ते एक मान सन्मान सत्कार इथे घेण्यात यावा. हा सत्कार माननीय सन्माननीय निवाजी मोरे साहेब यांचा मात्र इथे तुमच्या शुभ हस्ते सत्कार मात्र करण्यात यावा. मायेची या महाराष्ट्राचं वस्त्र, मायेची माणुसकीची उबदार आपुलकीची शाल या महाराष्ट्राचं वस्त्र मात्र निवाजी मोरे साहेब यांच्या खांद्यापैकी दिलं जातं. सन्माननीय विश्वाजी चिखले सेठ यांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान सत्कार केला जातोय. त्याचबरोबर प्रेमाचं आपुलकीचं सौंदर्याचं सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन मात्र मान्यवरांचा इथे सन्माननीय निवाजी मोरे साहेब यांचा इथे सत्कार केला जातोय. त्याचबरोबर मी विनंती करेल साहेब आपल्या शुभ हस्ते आणखीन एक सत्कार मात्र इथे घेण्यात यावा. सन्माननीय पिंटूजी बोत्रे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील मान सन्मान सत्कार आपल्या शुभ हस्ते मात्र इथे केला जाईल. या महाराष्ट्राचं वस्त्र आपुलकीची माणुसकीची उबदार शाल आणि प्रेमाचं आपुलकीचं सौंदर्याचं सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन मात्र मान्यवरांचा इथे सत्कार समारंभ केला जातोय. अतिथी कक्षामध्ये हा मान सन्मान सत्कार मात्र पार केला जातोय. आणि त्याचबरोबर साहेब आपल्या शुभ हस्ते माननीय सन्माननीय संदीपजी मोरे साहेब व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा देखील मान सन्मान सत्कार इथे केला जातोय. येस सचिनजी मोरे साहेब, येस मी विनंती करेल संदीपजी मोरे साहेब यांचा देखील मान सन्मान सत्कार मात्र या व्यासपीठावरती अतिथी कक्षावरती केला जातोय. येस खूप खूप धन्यवाद. उपस्थित सर्व मान्यवरांचं मनापासून आभार व्यक्त करतो. कुंभारगाव क्रिकेट अंतर्गत श्रीराम क्रिकेट क्लब चिखलेवाडी आयोजित श्रीराम चषक 2022 चिखलेवाडी या आयोजकांचं देखील आभार व्यक्त करतो. आणि आज जाऊयात मॅच कडे जिथे मायक्रोफोन वरती दत्तात्रयजी म्हात्रे सर मात्र उपस्थित आहेत. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय राम साळके साहेब आपलं देखील मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो. सुस्वागतम. येस किरण, आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करूया. कारण ही भारताची परंपरा आहे अतिथी देवो भव. प्रत्येक आलेल्या पाहुण्याचं स्वागत आणि सत्कार सन्मान करणं ही परंपरा या व्यासपीठावर देखील जपली जाते. लक्ष्मणजी मोरे साहेब आपल्या शुभ हस्ते मात्र मान सन्मान सत्कार इथे केला जाईल. माननीय सन्माननीय राम साळके साहेब यांचा सत्कार मात्र इथे व्यासपीठावरती केला जातोय. या महाराष्ट्राचं वस्त्र आपुलकीची उबदार माणुसकीची शाल आणि त्याचबरोबर प्रेमाचं आपुलकीचं सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन मात्र मान्यवरांचा इथे मान सन्मान सत्कार केला जातोय. खूप खूप धन्यवाद. हॅलो, धन्यवाद किरण. तर पीसीसी 11 शेंडेवाडी टॉस जिंकल्यानंतर या ठिकाणी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिले षटक जरूर टाकले पीसीसी शेंडेवाडी टीमच्या माध्यमातून. ओमसाई गलमेवाडी या टीमनं पहिलं षटक या ठिकाणी फेस करत असताना आतापर्यंत धावफलकाचा जर विचार केला तर 8 धावा धावफलकर काढल्यात. पहिले षटक विक्रमने हाताळलेलं होतं, ज्याच्यामध्ये एक चौकार देखील खाल्लाय. अजय याने हा चौकार मारलाय आणि त्यानंतर मात्र सुरुवात केली आपल्या मॅचला. पीसीसी शेंडेवाडी ओमसाई गलमेवाडी या टीम मध्ये ही या ठिकाणी लढत आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसातील मी तर म्हणेन चौथी लढत या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. तर स्ट्राईकला असेल स्ट्राईकला कोण आहे?
स्ट्राइकला पण स्वप्नीलला पाहतोय तर नॉन स्ट्राइकला अजयला पाहतोय. गोलंदाज क्रमांक दोन या ठिकाणी पहिले षटक मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक होतं. आता मात्र दुसरं षटक आहे. डीप लॉंग ऑन लाईक क्षेत्ररक्षक तैनात केलंय. शॉर्ट मिडविकेटला क्षेत्ररक्षक तैनात. शॉर्ट स्क्वेअर लेगला, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट पॉइंटला एक क्षेत्ररक्षक तैनात. तर डीप एक्स्ट्रा कव्हरला देखील एक क्षेत्ररक्षक तैनात. इथे मात्र फटका फसेल का? क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. जजमेंट थोडस खराब आणि इथे मात्र बॉल अगदी जमिनीला दान केलं जातंय. जाते घोषित क्षेत्रामध्ये पंच आमच्याकडे वळत आहेत आणि देत आहेत इशारा. यावेळी मात्र एका धावेचा एक एक धाव गलमेवाडी टीम साठी खूप महत्वपूर्ण असेल. तर एक एक धाव मात्र या ठिकाणी डिपेंड करावे लागेल पीसीसी इलेव्हन शेंडेवाडी या टीमला. स्वप्न घेऊन मात्र मैदानामध्ये उतरले. परंतु मी तर म्हणेन मोठ्या डोंगराचं साम्राज्य निर्माण छोट्याशा दगडापासूनच होतं. तसं मोठं स्वप्न साकारण्याची सुरुवात पहिलं पाऊल टाकण्यापासूनच होतं. इथे मात्र बॅकफुटला जाऊन मादक सौंदर्य दाखवणारा हा षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. कोणाच्या बॅटमधून? स्वप्नील याच्या बॅटमधून. अप्रतिम फटकेबाजी, कमालीचं कम बॅक करत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. टीम गलमेवाडी टीमचे दोन धुरंधर फलंदाज एकीकडे अजय पाहतोय ज्याच्या नावामध्ये जय आहे, तर दुसरीकडे स्वप्नील आपलं मॅच स्वप्न घेऊन या ठिकाणी मैदानामध्ये उतरला. इथे मात्र बॉल जातो डीप मिड विकेटला आउट आणि तिथे मात्र सुरेख झेल पकडला जातोय. पंच मात्र तटस्थ आहेत, जरूर वाट पाहतायत आणि यस पंचांचं बोट देखील आकाशामध्ये जातोय. आणि टाळ्यांचा कडकडाट कडकडाट आणि कडकडाट या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला ब्रेक थ्रू मिळाला जातो पीसीसी सेंडेवाडी या टीमला आणि ओमसाई गलमेवाडी टीमचा एक घातक फलंदाज, वन ऑफ द डिस्ट्रक्टिव्ह बॅट्समन स्वप्नील बॅक टू पॅव्हिलियन. आता मात्र आपण पाहू शकाल ओमसाई गलमेवाडी टीमचा स्वप्नील मैदानाच्या बाहेर. स्वप्नांचा चक्काचूर होईल का की पुन्हा एकदा नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय. निलेश आणि अजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, ही जोडी पुन्हा एकदा आज या मैदानावर रंग उधळताना पाहायला मिळेल का? तर इथे मात्र बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न, थोडासा मी तर म्हणेन ब्लाइंड शॉट या ठिकाणी पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र यस्सी रक्षकाचा वेध या बॉलने घेतलाय आणि एक डॉट बॉल. एक एक डॉट बॉल खूप महत्वपूर्ण या मॅच मध्ये राहील. अगदी आणि त्याचबरोबर व्यासपीठावरती आपण पाहतोय 2019 मध्ये पीटीपीएलचं वर्ष ज्याने गाजवला. श्रेयस वॉरियर्स मधून हुकमी एकका जो ठरला आणि सर्व नेहमी श्रेयस वॉरियर्स साठी जो केंद्र बिंदू ठरला तो श्रेयस वॉरियर्स संघाचा स्टार या पाटण टेनिस क्रिकेटचा कोहिनूर खेळाडू आता तर रणजित जाधव. तुझं मनापासून आभार व्यक्त करतो. या व्यासपीठावरती आल्यानंतर एक वेगळीच दर्जा या व्यासपीठाचा वाढला जातो. येणाऱ्या काळामध्ये नवी मुंबई टेनिस क्रिकेटच्या पटलावरती पाटण टेनिस क्रिकेटचं नाव घेऊन जाणार आहे. हे मोजके खेळाडू मात्र पाहतोय त्यांचं मात्र व्यासपीठावरती आगमन होत आहे. येस येस, मी सहमत आहे आणि अगदी सहमत आहे. कारण रणजित जाधवची आपण बॅटिंग पाहिली, सातत्यानं पहिल्या बॉल पासून आक्रमण सातत्यानं हा खेळाडू करतोय आणि आपल्या टीम साठी सातत्यानं एक चांगली बहारदार खेळी साकारली. अगदी ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि म्हणून मी तर म्हणेन येणाऱ्या काळामध्ये नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वावर हा देखील खेळाडू वर्चस्व गाजवताना आपल्याला पाहायला मिळेल याच्यामध्ये काही तीळ मात्र शंका नाही. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक षटकार जरूर पाहायला मिळाल दरम्यानच्या काळामध्ये आणि त्यानंतर मात्र हा षटकार आपण पाहिला. नील अजय याच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळाला. षटक क्रमांक दोन या ठिकाणी संपल्यानंतर तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. पहिला बॉल फुल टॉस बॉल, त्याला मात्र दिशा दिली, बॉल जातोय. यस फॉरवर्ड पॉइंट षटकार. काय फुलातून फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. वीरेंद्र सहवाग स्टाईल ना हा फटका मात्र मारलाय आणि मी तर म्हणेन अगदी दैदिप्यमान फटका होता आणि अगदी कोणीही त्या फटक्याच्या प्रेमात पडावा अशा प्रकारचा फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. निलेशच्या बॅट मधून कम बॅक करते गलमेवाडी टीम. मी तर म्हणेन तारणहार ठरतात खेळाडू. स्वप्नील याच्या विकेटचं पतन झाल्यानंतर पूर्ण जबाबदारी मात्र आपल्या खांद्यावर घेतली इथे निलेश आणि अजय या जोडीनं आणि आता मात्र मार्गक्रमण करत असताना या ठिकाणी विजयाची चव प्रत्येकाला चाखायची आहे. परंतु तुम्हाला मात्र डिसिजन घ्यावं लागेल, डेडिकेशन द्यावं लागेल आणि त्यानंतर मात्र इथे आपण जर मैदानावर पाहिलं तर नक्कीच एक धाव जरूर काढली गेली.
दोन खेळाडूंमधले ताळमेळ मात्र चांगले या ठिकाणी पाहायला मिळते आणि सातत्याने आपण म्हणत असतो की लढाईत हारला तर पुन्हा जिंकता येईल पण मनाने हारलात तर जगणं देखील कठीण होईल आणि मनाने मात्र हे जे खेळाडू आपण पाहिले तर अगदी लढताना पाहायला मिळतात. इथे मात्र पंचांचा इशारा आमच्यापर्यंत वळतात सुदर्शन सर आणि यानंतर वाईडचा इशारा दिला जातोय. एक धाव अजूनही ऍड होईल आणि त्यानंतर मात्र 29 धावा धावपळ कर लागल्या. तिथे मात्र चांगला फटका डिस्टन्स कव्हर करेल का क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे मात्र सुरेख जेल अगदी आमच्या डोळ्यांच्या समोर सुरेख जेल शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली बॉडीचा बॅलन्स केला स्वतःला मात्र सावरला आणि त्यानंतर मात्र इथे कौतुकाची थाप. व्हॉट अ कॅच. जरूर मी तर म्हणेन चार धावा वाचवलेत आपल्या टीमसाठी. अतिशय सुरेख देखणी कॅच या ठिकाणी पाहायला मिळाली आणि क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर या ठिकाणी क्षेत्ररक्षक विजय याच्या हातामध्ये हा बॉल जाऊन विसावलाय. अगदी उंजळीमध्ये फुलं घेतो ना तशा पद्धतीनं शेवटपर्यंत बॉलवर नजर ठेवली आणि बॉलला मात्र झेललंय टिपलंय आपल्या हातामध्ये आणि इथे मात्र फलंदाजाच्या स्वप्नांचा चक्काचूर करत असताना परंतु धावफलकाचा जर विचार केला तर चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली 29 धावा धावफलकावर लागल्यात गलमेवाडी टीमच्या. इथे मात्र खराब दिशा पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतो एक धाव ऍड होईल. स्वप्न तुमचे मोठे ठेवा कारण थेंबे थेंबे तळे साचे प्रत्येक गोष्ट जर आपण पाहिले तर टप्प्याटप्प्याने होत असे. इथे मात्र क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यावेळ मात्र यॉर्कर डिलिव्हरी आणि यस्टनचा वेद आणि इथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय त्रिफळाची धून परतावं लागतंय निलेश या फलंदाजाला. पण धावफलकाचा जर विचार केला प्रतिषडक 10 सरासरीनं या ठिकाणी चालत असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत संपत आणि एकीकडे आपण पाहू शकाल अजूनही मैदानाच्या आतमध्ये अजय आहे दुर्गेश आणि अजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. मी दुर्गेश आणि संपत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. न्यू इन्व्हर्टेड बॅट्समन नेहमी संपत मिड ऑन मिड ऑफ देखील त्यांच्यासाठी तैनात केलंय. इथे मात्र अतिशय चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचं स्किल दाखवत असताना कौशल्य दाखवत असताना बॅकफुटला जाऊन लेट कट केला आणि बॉल जातोय पॉइंटच्या दिशेनं घोषित क्षेत्रामध्ये आणि त्यानंतर मात्र दोन धावा धावफलकावर ऍड होतील. प्रवास दूरवरचा करायचा आहे टप्प्याटप्प्यानं जावं लागेल. रस्ता देखील एका दिवसामध्ये बांधला जात नाही तर त्याला देखील टप्प्याटप्प्यानं बांधावं लागतं आणि इमारत देखील एका दिवसामध्ये बांधली जात नाही. आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर फटका फसलाय दोन क्षेत्ररक्षक खाली आले मात्र एकानं फॉलो थ्रू मध्ये गॅदर केला या बॉलला स्वतः गोलंदाजन आणि त्यानंतर मात्र षटक क्रमांक 3 देखील या ठिकाणी संपुष्टात आलाय. षटक क्रमांक 3 समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 32-33 धावांची गरज असेल. येणारे चेंडू एक बॉल अजूनही बाकी आहे एक ओव्हर अजूनही बाकी आहे कारण 4 षटकांचा खेळ या ठिकाणी कारण पहिला सामना हा 4 षटकांचा राहील प्रत्येक टीमचा आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये जशी येतात तसे मात्र 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळेल. मैदानाच्या अवतीभोवती जर तुम्ही पाहिलं तर निळा रंग आपल्या सगळ्यांना आकर्षित करतोय त्याचबरोबर त्याच्यावर असलेला भगवा रंग या ठिकाणी शौर्याचं प्रतीक देतोय. आज रंगीबेरंगी प्रत्येक जण पाहायला मिळेल प्रत्येकाच्या जीवनामध्ये असाच रंग खुलत राहू दे हीच अपेक्षा या ठिकाणी ईश्वरचरणी आपण करूया. आणि मी तर पुन्हा एकदा म्हणेन तुमच्यामध्ये असलेला द्वेष मत्सर या सगळ्या गोष्टी राग या सगळ्या गोष्टी अगदी तुम्ही विसरून जा आणि एका नव्या दमानं या ठिकाणी नवीन आयुष्याला आपण आजपासून सुरुवात करूया. तर षटक क्रमांक 4 शेवटचं अंतिम निर्वाणीचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आहे. केडा आपण पाहू शकाल दुर्गेश इज ऑन स्ट्राईक गोलंदाज क्रमांक 4 पहिला बॉल वाईड बॉल पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय आणि त्यानंतर मात्र अक्षय गोलंदाजी मार्कवर येत आहेत आणि स्ट्राईकला पण दुर्गेशला पाहतोय तर नॉन स्ट्राईकला संपतला पाहतोय. यावर मात्र चांगला फटका अगदी जमिनीवरची धूळ वळत अलॉंग द कार्पेट बॉल जातोय सीमारेषा पलीकडे चौकार बंदीकुतन निघालेला गोळीच्या वेगानं या मात्र बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र हा चौकार आलाय.
मी तर म्हणे या चौकाराची गरज आहे गलमेवाडी टीमला, कारण सुरुवातीला आपण पाहिलं स्वप्नीलने अगदी डिस्ट्रक्टिव्ह बॅटिंग या ठिकाणी सादर केली, त्यानंतर मात्र आपण पाहिलं अजय यांच्या बॅट मधून देखील एक षटकार आला, निलेश यांनी देखील एक षटकार मारला, त्यांच्या पारीचा अंत झाल्यानंतर इथे या जोडीवर पूर्णपणे भरोसा आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव केला जातो, डीप लॉंग ऑनला विजय त्या ठिकाणी तैनात आहे, ज्यांच्या माध्यमातून सुरेख झेल पकडण्यात आला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर ओवर द विकेट, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड शॉट घेण्याचा प्रयत्न. अक्रॉस द लाईन क्रिकेट इज कॉल व्हेरी पुअर क्वालिटी ऑफ क्रिकेट, या ठिकाणी कौशल्य दाखवावं लागेल. डीप मध्ये कव्हरला देखील एक क्षेत्ररक्षक लावलाय. पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय, बाईच्या स्वरूपामध्ये बॉल जातोय, पंच आमच्याकडे वळत आहेत आणि एका धावेचा इशारा देखील दिला जातोय. आज सुट्टीचा दिवस आहे, धुळीवंदनाचा दिवस आहे. काल आपण होळी साजरी केली, त्याचा इतिहास देखील आम्ही सकाळच्या सत्रामध्ये सांगितलं, आपण का होळी दहन केली जाते आणि त्यानंतर मात्र आजचा दिवस नवीन दिवस घेऊन या ठिकाणी आपण नवीन रंगीबिरंगी दिवस घेऊन नवीन रंग आयुष्यामध्ये घालून या ठिकाणी या दिवसाला मात्र सुरुवात करतोय. फटका चांगलाय, टॅप केलाय बॉलला, मिडविकेटच्या झोन मध्ये बॉल जातो, क्षेत्ररक्षक बॉलला उचलतोय, तोपर्यंत फेकतोय. एमटीसी लाईव्हचा जर आज विचार केला तर सगळीजण खुश आहेत, या ठिकाणी आयोजक खुश आहेत, ऐकणारे आमचे क्रीडा दर्शक देखील खुश आहेत आणि अगदी जर विचार केला तर स्पष्ट लाईव्ह टेलिकास्ट या टेलिकास्टच्या माध्यमातून एमटीसी लाईव्ह आणि मला वाटतं त्याचे अक्षय मात्रे यांच्या माध्यमातून अतिशय सुरेख आणि मी तर म्हणे स्तुतीपात्र आहे ही एमटीसी लाईव्ह. या ठिकाणी फटका फासला, श्रीकरणचा फटका, एलिमिनेशनच्या असाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि आजच्या दिवसातील दुसरा कॅच मात्र या क्षेत्ररक्षकाने सोडला गेलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, पंचांच्या इशाऱ्याकडे लक्ष, पंच मात्र तटस्थ आहेत. पंच रन्स किती, दोन एक. दक्ष पंचांच्या भूमिकेमध्ये होळी आपण पाहिलं तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा रंग आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा रंग, परंतु ज्या पद्धतीनं रंग दाखवणारे अनेक माणसं देखील दिसतील. ती मात्र आपल्याला ओळखता देखील आली पाहिजे आणि त्यांना आपण शुभेच्छा देखील देऊया. परंतु मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा आपल्याला पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि सरड्यासारखे रंग बदलणारी देखील खूप माणसं आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये भेटतात, त्यांना देखील या धुळीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा. इथे मात्र ब्रेक लावलाय का, परंतु थांबेल या वेळेला कसला, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो दुर्गेश. दुर्गेश यांच्या बॅट मधून आणखीन एक येतोय, जसा उन्हाचा तडाखा तसा मात्र या ठिकाणी बॅट मधून निघालेला हा तडाखा, बॉल जातोय सीमारेषा पलीकडे. येस इट इज अ मॅक्सिमम षटकार. 46 धावा धावफलकावर लागल्या, 47 धावांची गरज आहे. 47 धावा धावफलकावर लागल्यात, 48 धावांची गरज आहे. येणारे चेंडू 24 आणि 48 धावांची गरज. तर नेक्स्ट यानंतर होणार मॅच पद्मावती शेंडेवाडी वर्सेस जय हनुमान वरेकरवाडी. दोन्ही कॅप्टन्स यायचे, पद्मावती शेंडेवाडी आणि जय हनुमान वरेकरवाडी दोन्ही कॅप्टन्स. आपण लगेच टॉस का बॉस या व्यासपीठावरती त्वरित यायचं. येस, दोन्ही कॅप्टन्स मात्र लगेच यायचंय. चला यानंतर होणारी मॅच मी कॉल करेल दोन्ही कॅप्टन्स. येस, वरेकरवाडी संघाचा मात्र कॅप्टन मात्र इथे आलेला. येस, पद्मावती शेंडेवाडी संघ कॅप्टन येस आलेला. तर विनंती करेल येस रणजित दादा. येस होळी आहे, बुरा मत मानो. येस, या पटण टेनिस क्रिकेटचा स्टार आणि रणजितजी जाधव यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जाईल.
जय हनुमान इलेवन परिकरवाड़ी संघ अपन पहातोबर पद्मावती इलेवन शेंडेवाड़ी संघ अपन पहात दोनों संघ एकमेक कॉल को यस वरेकरवाड़ी संघाच कॉल स्विंग द कॉइन छापा है कॉल टॉस मत छापा है सो टॉस जिंक निर्णय है दादा गोलंदाजी कारण आधी संघा सोबत खेल खेल तो रिजल्ट फर्स्ट टाइम है टॉस अपने दिशे नहीं है मात्र बॉलिंग घेना चाहिए निर्णय बैट्समन आज कुछ खेलाड़ विश्वास तुझे संघा मधे संघा मध्य कुमार शिबे दुसरा संदीप मोरे बॉलिंग यस का धाव संख्या पहात का 40 50 60 100 टार्गेट वाही मैच मात्र रंगतदार होईल दोन्ही संघांना शुभेच्छा देतो थैंक यू सो मच सर चला रणजीत अपन मात्र व्यासपीठावरती जाऊया त्या मॅचची मात्र आनंद व्यासपीठावरून घेऊया त्याचबरोबर अजय जी चिखले साहेब आपले देखील मनापासून मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो सी राम इलेवन सी राम चषक 2022 च्या या आयोजनामध्ये अट्ठेचाळीस धावेच टार्गेट ओहो पहिला चेंडू यस कैच आउट त्यानंतर मात्र ज्या पद्धतीने आपण पाहिलं ते मैच 48 धावेचा आव्हान आणि 48 धावेचा आव्हान करत असताना पहिला चेंडू वरती मात्र इथे विकेट भेटते सचिन खूप लवकर सावलीच्या दिशेने जात असताना आणि नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये येतोय संदेश जशी पहिली विकेट गेली कुमारजी शिबे साहेबांची धगधग वाढली आणि त्यानंतर मात्र बसलेले हे खेळाडू उठून उभे राहिले यस तेजस ने मात्र पहिला प्रशांत ने मात्र पहिला मैच मध्ये रंग भरला आता स्वतः रंगाने भरला तेजस प्रशांत प्रशांत आणि किरण काही खेळाडू मात्र आजच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा रवींद्र मात्र आजच्या दिवसामध्ये देखील चमकला त्याच्यानंतर मात्र शिवाजीच्या बॅट मधून आपण पाहिलं तर हा फटका येतो एकच धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते ज्ञानेश्वर मात्र चांगली गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये ज्ञानेश्वर ने हैंडल केल्या अजय बॉलिंग मार्क पाहतो जसी नंबर 22 ओहो हा फटका चौकाराने कुठेतरी धाव संख्येला आकार दिला पहा चेंडू थोड़ा सा वाइडिश ठेवला बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न बॅटीच्या बॉटमला लागलेला चेंडू अगदी वेगाने मात्र निघून गेला आणि त्यानंतर मात्र आलेला चौकार कुठेतरी संघाच्या धाव संख्येला आकार देऊन गेला संदेशी हे बॅटिंग आलेला पहिला चेंडू वरती हात खोलतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा अजय चोरगे अपन पाहिलं तर थोड़ा सा बाहेर ठेवलेला चेंडू सिंपल गोलंदाजी डिंपल हे अजयचा प्लॅनिंग मात्र प्लॅन है अजय पूर्णपणे सक्सेस करत असताना संदेश नवीन बॅट्समन फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या रडामध्ये चेंडू
आज पीसीसी 11 शेंडेवाडी संघ आपण पाहतोय जिथे 48 धावेंचं टार्गेट आहे तिथे मात्र पत्त्यांचा बंगल्यांसारखा विकेट पडल्या जातात आणि येणारा फलंदाज मात्र थांबायचं नाव घेत नाहीये आणि त्यानंतर मात्र तापलेली ही खेळपट्टी तिथे मात्र गोलंदाजांनी आपला जलवा दाखवायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये पहिला प्लॅन सक्सेस झाला तो अजयचा, अजय चोरगे. काय गोलंदाजी मात्र जैसी नंबर 22 ने केले चांगली गोलंदाजी. विक्रम नवीन बॅट्समन आपण पाहतोय. ओहो बॅकफुटला जाऊन हा फटका देखील फसला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय. धाव संख्या 6 घरामध्ये 6 धाव संख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या येणाऱ्या 19 येस धाव संख्या स्कोर कार्ड वर पाहतोय 6 धाव संख्या. दोन विकेट मात्र माघारी गेलेत आतापर्यंत पीसीसी 11 शेंडेवाडी या संघाच्या. तीन विकेट आतापर्यंत माघारी गेलेत, तीन विकेट. कारण की ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये नवीन गोलंदाज मात्र पुन्हा एकदा बॉलिंग मार्क साठी मार्गस्थ होता. ओहो हा चेंडू आपण पाहिला तर थोडासा वाईडीस मात्र जरूर टाकला. स्वैर मारेचा हा चेंडू मात्र गोलंदाज बॉलिंग साठी आपण पाहतोय. ज्ञानेश्वर मात्र आता येतोय. हाईट पहा ज्ञानेश्वराची, ज्या पद्धतीने 5.5-6 फुटाची ही हाईट आणि 6 फुटावरून येणारे चेंडू कुठेतरी मात्र फलंदाजाला प्रश्न विचारत येतील. ओहो स्वैर मार येस. हा देखील फटका आपण पाहिलं तर बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतो. कारण की आज फलंदाज आपण पाहिलं तर जसा येतोय तसा दुसरा फलंदाज तयार होता. तू चल मे आया जणू ऊन लागते की काय. आणि आज मात्र थांबायचं, आज जणू या खेळपट्टीचे चटके फलंदाजाला भेटतात. मात्र हे झटके गोलंदाजांनी दिलेत आणि त्यानंतर मात्र फसलेल्या मॅचेस हसवत जातात आणि हसत हसत असताना संघ देखील पॅव्हिलियन मध्ये हसतोय. कारण की गोलंदाजांनी ज्या पद्धतीने जलवा केला सकाळच्या सत्राला फलंदाजांच्या प्रेमामध्ये पडलेली ही खेळपट्टी मात्र गोलंदाजांनी अधून मधून आपले जलवे दाखवायला सुरुवात केली. 4 विकेट आतापर्यंत माघारी गेलेत. नवीन बॅटर रोहितला आपण पाहतोय, त्याच्यासोबत भागीदारी करत असताना विक्रमला पाहतो. स्ट्राईक वरती रोहितला आपण पाहू शकतो, विक्रमला पाहू शकतो स्ट्राइकिंग वरती विक्रम. हो आ चेंडू गोलंदाजी यार्ड टू यार्ड मीटर टू मीटर अचूक प्रकट तिकट भेदक मारा मात्र गोलंदाजाने सातत्याने सुरू ठेवला आणि त्यानंतर वेगाची परिभाषा मात्र सुरू आहे गोलंदाजाची. ज्ञानेश्वर जशी हाईट फॅक्टर तसा मात्र गोलंदाजी मध्ये वेग धारण करतोय. ओहो या रिप्ले मध्ये आपण पाहू शकता ज्या पद्धतीने गोलंदाजाने हा चेंडू ट्रॅव्हल केला. ओहो गुडलेनचा चेंडू आणि काय कॅच आहे, लाजवाब कॅच. काय झेल मात्र कॅरी केला. असे झेल कॅरी करत असताना या दुपारच्या सत्रामध्ये अक्षरशः 12 वाजलेत आणि या 12च्या सत्रामध्ये डोळ्यामध्ये आपण पाहिलं तर अक्षरशः या उष्णताच्या वाफा लागतात आणि त्यावेळी देखील डोळ्यातून पाणी येत असताना या चेंडूवरती नजर ठेवावी लागते. धाव संख्या जिथे जाऊन पोहोचले 8 घरामध्ये सिंगल डिजिट धाव संख्या, अजूनही सिंगल डिजिट धाव संख्या आपण पाहतोय.
48 धावेचं आव्हान पार करण्यासाठी जी सुरुवात हवी होती ती सुरुवात मात्र अजूनही पीसीसी 11 शेंडेवाडी या संघाला भेटलेली नाहीये। हो स्क्वेअर काटा क्षेत्ररक्षक आहे मात्र डीप पॉइंटच्या दिशेने मात्र वेगाने जाव्यात जिथे काय लाजवाब क्षेत्ररक्षण आजच्या दिवसामध्ये केलं। आज ओम साई गलमेवाडी संघ मात्र मैदानामध्ये चिते आहेत की काय लाजवाब। आज सकाळच्या 17 रवींद्रने मात्र सर्वांच्या मनामध्ये एक सॉफ्ट कॉर्नर बनवला क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती आणि त्यानंतर गलमेवाडी संघ। ओहो ज्ञानेश्वरला मात्र काय गोलंदाजी ज्ञानेश्वरने आजच्या दिवसामध्ये सादर केले। हाईट फॅक्टर आहे या हाईटचा उपयोग मात्र आपल्या गोलंदाजी मध्ये करत असताना वेगावरती नियंत्रण मात्र नक्की राहिला। ओहो चाळीस धावेचं टार्गेट आहे आणि 11 धाव संख्या स्कोर कार्ड वरती पाहत दुर्गेश आपण पाहू शकतो येतोय। थोडीशी चर्चा करतो ज्ञानेश्वरचे थोडेसे कान मंत्र दिले जातात। आतापर्यंत कमवलेला अनुभव थोडासा ज्ञानेश्वरला मात्र दिला जातो दिल्याने ज्ञान वाढतं आणि तोच अनुभव मात्र दुर्गेशच्या माध्यमातून थोडासा दिला जातो। ओहो येस दोन षटकांचा खेळ इथे संपता आणि हा फटका आपण पाहिला तर खेळत असताना मात्र ज्या पद्धतीने हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये यष्टी रक्षकाच्या हातामध्ये ट्रॅव्हल झाला आणि त्यानंतर मात्र बिंदी गेंद पुन्हा एकदा पार झाली। संपद आजच्या दिवसामध्ये संपदने काय कॅचेस कलेक्ट केलेत काय क्षेत्ररक्षण आजच्या दिवसामध्ये संपदने केला आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती देखील मॅचेसला तुम्ही आळा घालू शकता धाव संख्येला ब्रेक लगावू शकता ते मात्र संपदने आज क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती दाखवून दिला आणि त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी करत असताना संपदला आपण पाहिलं। जसी नंबर 07 राऊंड विकेट मात्र घेऊन येतोय। ओहो बिग हिट करण्याचा प्रयत्न इथे देखील गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय डिक्लेअर झोन साठी इथे एक धाव मात्र जरूर येताना पाहिली जिथे धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते आतापर्यंत 12 घरामध्ये। ओहो मैदानामध्ये जातोय रोहित नवीन बॅट्समन मात्र मैदानामध्ये ट्रॅव्हल होता विजय अजूनही नॉन स्ट्राईकला पाहतोय। रोहित गेला आणि नवीन रोहित मात्र मैदानामध्ये ट्रॅव्हल झाला। ओ एसबी या नावाने ओळखला जाणार रिक्वायर्ड रन रेट वाढत चालला प्रत्येक षटकामध्ये 21 धावा तुम्हाला प्रत्येक 6 चेंडू मध्ये करायचा कारण की करंट रन रेट फक्त 4.80 चा आणि त्यानंतर रिक्वायर्ड रन रेट अक्षरशः 24 धावा प्रत्येक षटकामागे तुम्हाला हवेत। रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललाय म्हणजे गोलंदाजी आणि या गोलंदाजीच्या जोरावरती होणारा जलवा डोकेदुखी वाढत चालले म्हणूनच की काय पुन्हा एकदा रिक्वायर्ड रन रेट मात्र 24 घरामध्ये। संपत चांगली गोलंदाजी एक विकेट दोन विकेट एक धाव फक्त खर्च केले। ओ फटका टॅप फटका आहे क्षेत्ररक्षक आहे सिलीला क्षेत्ररक्षण पहिला चेंडू डिक्लेअर गेला त्यानंतर मात्र विकेट आली त्यानंतर क्लीन बोल्ड आणि त्यानंतर मात्र दोन्ही चेंडूवरती आपण पाहिलं तर एक एक धाव खर्च केले।
धाव संख्या 14 च्या घरामध्ये जिथे आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला। विजय आणि तुषार ही जोड़ी मात्र मैदानामध्ये खेळत असताना आपण पाहतोय। मात्र ओहो हा फटका देखील फसला जातोय। मात्र युवी युवराज वेगाने येतोय। 7 विकेट आतापर्यंत माघारी गेलेत म्हणजे 48 धावा करत असताना। मात्र 15 धावसंख्येवरती 7 विकेट सावलीच्या दिशेने बसलेत। यस फटका देखील सुंदर आहे कवरच्या दिशेने। मात्र कवर ड्राइव मात्र जरूर लगावलाय। क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कवरचा वेगाने येतोय। बॉल कॅरी करतोय फेकेपर्यंत एकच धाव। आता एक एक धावेने फक्त धाव संख्या पुढे जाणार आहे। टार्गेट पर्यंत पोहोचायचे घेर बदलावा लागेल। टार्गेट पर्यंत पोहोचायचे धाव बदलावा लागेल। टार्गेट पर्यंत पोहोचायचा विचार बदलावा लागेल आणि टार्गेट पर्यंत पोहोचायचे नजर बदलावी लागेल। विचार बदला जग बदलेल, नजर बदला नजारा बदलेल। कष्टी बदलायची गरज नाहीये, किनारा बदला समुद्र बदलून जाईल। बरोबर मात्र सर 16 6 चेंडू 32 धावा 32 धावा 6 चेंडू 6 चेंडू 6 षटकार 6 षटकार 6 चेंडू 4 6 चेंडू मध्ये 6 चौकार जरी येतात तरी हातातून वेळ मात्र निघून जाते। चांगली गोलंदाजी युवीला आपण पाहू शकतो। पुष्पा या नावाने युवीला ओळखलं जातं। येस झुकेगा नाही पण आयुष्यात झुकावं लागतं। जे आई वडिलांनी मोठं केले त्या आई वडिलांचे पाय धरण्यासाठी त्यांचे चरण धरण्यासाठी झुकावं लागतं। कधी आई एकविरेला जावा कधी ज्योतिबाला जावा मंदिरात जाताना झुकावं लागतं आणि झुकल्याशिवाय देवाचं दर्शनही होत नाही। क्रिकेट खेळतोय बॅटिंग करताना झुकावं लागतं, गोलंदाजी करताना झुकावं लागतं, चेंडू आपल्या जवळ येतोय तर झुकावं लागतं आणि क्रिकेट मध्ये पुष्पा मात्र कधीच चालत नाही। झुकेगा नाही हे क्रिकेट मध्ये बोलून चालत नाही। आयुष्याच्या पटलावरती मात्र पुष्पा कधीच चालला नाही। काही खेळाडू मात्र आज सातत्याने या उन्हामध्ये स्वतःच्या नावासाठी स्वतःच्या गावाच्या नावासाठी खेळताना पाहू शकतो। ओहो फटका सुरेख आहे ब्लाइंड स्ट्रोक। मात्र या स्ट्रोक धावा किती भेटतील। एक डिक्लेअर झोन मध्ये वेळ गेल्या। आतापर्यंत 17-18 धाव संख्या त्याच्यावरती 7 विकेट सर वेळ गेले हातातून। त्याच्यानंतर जी सुरुवात हवी होती ती सुरुवात मात्र भेटली नाहीये आणि वेळ गेल्यानंतर येणारा षटकार चौकार कधीही कामाचा नसतो। जसा पिकत जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस कामाचा नसतो, जसा विचार वेळ गेल्यानंतर पडलेला विचार कामाचा नसतो, तसा मॅच गेल्यानंतर आलेला षटकार कामाचा नसतो। हो फटका चांगला मात्र फसला जातोय हाफ ट्रॅकर वरती। मात्र उत्तर देताना फलंदाज बॅकफुटला जातोय आणि त्यानंतर मात्र अक्षरशः हे घर या विटा आणि ही भिंत थोडीशी ढासळली जाते। आयुष्यात ढासळलेल्या विटाच मात्र जमा करून लोक त्याची घर बनवत असतात आणि ढासळून जाताना संघ पाहतोय। येस शेवटची विकेट असेल ही। सागर मला वाटतं आज ऑल आउट होतो की काय, आणखीन एक रेकॉर्ड मात्र करून जातो की काय। येस येस ऑल आउट आणि हे ऑल आउट झाल्यानंतर कुमारजी शिबे साहेब आपण पाहू शकतो हसतायत पण त्याच्या मागे दुःख लपलं, हसतायत पण त्याच्या मागे खूप काही लपलं आणि त्याच्यानंतर विजय झालेला संघ। आयुष्यात कधीही म्हणजे शिबे साहेब हसतात आम्हाला टेन्शन येतं हा माणूस हसतोय कशासाठी। PCC 11 शेंडेवाडी संघ मात्र बॅकफुटला येताना ओम साई गलमेवाडी संघ मात्र विजयाची पहिली गोडी चाकताना वड मॅच चांगली मॅच मात्र जरूर घेऊन आल्या आणि चांगली गोलंदाजी ओम साई गलमेवाडी संघाकडून मात्र आपण पाहिली। यानंतर होणारी मॅच अर्थातच पद्मावती शेंडेवाडी संघ आणि त्याचबरोबर जय हनुमान वरेकरवाडी संघ। मॅन ऑफ द मॅच अर्थातच अ जे यायचा मॅन ऑफ द मॅच चा पारितोषिक घेण्यासाठी ज्याने आतापर्यंत गोलंदाजी मध्ये 3 विकेट घेतल्या आणि फलंदाजी करत असताना आतापर्यंत 12 धावांची खेळी ज्या एजेने केले तो अजय मात्र मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय। तर यायचं अजय चांगला खेळ एजे वा। पहिली मॅच पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मात्र एजे आपल्या नावावरती करून घेतोय।